केशव तानाजी मेश्राम या सुप्रसिद्ध दलित लेखकांबद्दल आपण बोलूयात. त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1927 रोजी अकोल्यात, तर मृत्यू 3 डिसेंबर 2007 रोजी झाला. अकोला व मुंबई या शहरात शिक्षण, बालवयापासून कष्टाची कामे, कोळसा व चुन्याच्या वॅगन उपसणे, तेलाच्या घाणीवर, भुशाच्या कारखान्यात, इमारतीच्या बांधकामावर कामे केली त्यांनी. सुरुवातीला 6 वर्ष पश्चिम रेल्वेच्या कार्यालयात कारकुनी, महर्षी दयानंद कॉलेज येथे मुंबईच्या येथे मराठीचे प्राध्यापक. केशव मेश्राम दलित कवितेच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव. कथा, कविता, ललित लेख, कादंबरी, समीक्षा असे सर्व प्रकारचे लक्षणीय लेखन त्यांनी केले, पण तरीही प्रतिभेचा खरा आविष्कार होतो तो त्यांच्या कादंबरी लेखनातून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी तत्वज्ञानाने व विचाराने भारावून जाऊन लेखन करणारे केशव मेश्राम हे एक समर्थ व प्रभावी लेखक आहेत. महाराष्ट्रातील दलित साहित्याच्या चळवळीतील एक अग्रणी भाष्यकार, दलित साहित्याच्या चळवळीतून पुढे निर्माण झालेल्या दलित पॅथर या झुंजार क्रांतिकारी युवा संघटनेचे प्रेरक आधारस्तंभ, अशा अनेक अंगांनी प्राध्यापक केशव मेश्राम हे महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. आपल्या समाजापासून व दलित चळवळीपासून त्यांनी आपली नाळ कधीच तोडली नाही, हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विशेष होय. केशव मेश्राम यांची हकीकत आणि जटायू ही आत्मकथनापर ललित साहित्यकृती पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाली. हकीकत आणि जटायू या ग्रंथास महाराष्ट्र शासनाकडून उत्कृष्ट कादंबरी लेखनाचा प्रथम पुरस्कार, त्यानंतर त्यांनी पुन्हा कधी मागे वळून पाहिलेच नाही. लागोपाठ त्यांनी विविध रूपी व विविध अंगी ग्रंथसंपदा आजवर झपाट्याने व सतत प्रकाशित केली. साहित्याचे विविध प्रकार केशव मेश्राम यांनी मोठ्या कौशल्याने हाताळले आहेत. छयाबन, उत्खनन, विद्रोही कविता, खरवड, शब्दांगण, पत्रावळ, रुतलेली माणसं, जुगलबंदी, अकस्मात, गाळ आणि आभाळ, रमणमाळा, प्रश्नशोध, चरित्र, आमने सामने, कृतपुत्र, धगाड, खांडवन, गळतीचे क्षण, बहुमुखी, शब्दबंद, अक्षरभाकिते, शब्दव्रत, अन्वेषण, साहित्य प्रवर्तन, एवढी ग्रंथसंपदा केवळ केशव मेश्राम यांच्या नावावर आहे. 78व्या नाशिकेतील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांची साहित्य संपदा तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता, खूप महत्त्वाची आहे. त्यांचे 6 कवितासंग्रह कोणते आहेत ते आपण पाहूयात. 8 कथासंग्रह, 6 कवितासंग्रह, 4 ललित गद्य त्यांचे, 1 बालकथासंग्रह आहे, 3 कादंबऱ्यात, 9 समीक्षाग्रंथात, 1 लेखसंग्रह आणि 2 कवितासंपादनं अशी त्यांची साहित्य संपदा आहे. वास्तवाचा शोध, सृजनात्मक भूमिका, सहज सुंदर भाषा, आकर्षक मांडणी, आशय संपन्नता, वातावरण निर्मिती, आकर्षक सुरुवात आणि उत्कंठा वाढवून होणारा योग्य शेवट यामुळे त्यांची साहित्यकृती दीर्घकाळ स्मरणात राहतात. प्राध्यापक केशव मेश्राम यांचे व्यक्तिमत्व उत्कट पण विवेकी व अंतर्मुख संवेदनशील, संयत आणि ते सहज तसे गांभीर्यपूर्णही वाटते. अशा प्रकारे केशव तानाजी मेश्राम यांचा परिचय समाप्त झाला. या व्हिडिओसाठी घेतलेली मेहनत तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या वाचक मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.